नमस्कार, जय श्री कृष्ण। आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 11वा श्लोक घेणार आहोत व त्यावरील ज्ञानेश्वरीतील ओव्या व त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ प्रथमोऽध्याय। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्वैव हि। मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा। जयाजया अक्षौहिणी तेने तिया आरणी, वरगन कवन कवनी महारथिया, तेने तिया वरिजे भीष्मातळी राहिजे, द्रोणाते मने पाहिजे तुम्ही सकळ। हाची एकू रक्षावा मी तैसा देखावा, एने दळभारू आघवा साचू आमचा। अर्थ, मागील श्लोकामध्ये दोन्हीकडील सैन्यांच्या केलेल्या वर्णनातून दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देशून बोलू लागला की प्रत्येकाने आपापले सैन्य भार सज्ज करून ज्यांच्या ज्यांच्या स्वाधीन ज्या ज्या अक्षौहिणी असतील त्या त्या रणभूमीवर आपापल्या जागेवर स्थित राहून निसंदेहपणे भीष्म पितामहांची रक्षा करायची आहे। सांगायचा मतितार्थ म्हणजे तुम्ही होणाऱ्या युद्धात तुमच्यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहेत त्यांचीच तुम्ही सुरक्षा करत असता, जशा प्रकारे दुर्योधन आणि त्याच्या सेनेसाठी भीष्म पितामह आहेत। भीष्म पितामह हरण्याचा अर्थ होता की युद्ध हारणे, आणि त्यांच्या सुरक्षित राहण्याचा अर्थ होता की तुम्ही युद्ध कधीच हारू शकत नाही। आपली सर्वात बहुमूल्य वस्तू तोपर्यंत वाचवली पाहिजे की जोपर्यंत आपण युद्धामध्ये विजय मिळवत नाही। अशा प्रकारे मी माझ्या बुद्धीअनुसार अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आपण तो माता माऊली बनून समजून घ्याल व आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये मार्गदर्शनही कराल अशी अपेक्षा करते। धन्यवाद।